सोलापूरला गेलं की दोन ठिकाणं अजिबात चुकवायची नाहीत, एक सिद्धरामेश्वर मंदिर आणि दुसरं म्हणजे सोलापूरचा भुईकोट। मागच्या आमच्या सोलापूर ट्रीपमध्ये सिद्धरामेश्वर मंदिराचं दर्शन झालं होतं, परंतु हा भुईकोट वेळेच्या गैरसमजुतीत पाहायचा राहिला होता। बरंच झालं म्हणा, यावेळी व्यवस्थित पाहायला मिळाला। आपल्याला भग्न भकास उजाड असलेले भुईकोट पाहण्याची सवय असल्याने या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर धक्काच बसतो, अर्थात हा सुखद धक्का असतो, कारण या भुईकोटात पुरातत्व विभागाने उद्यान तयार केले आहे, त्यामुळे इथे प्रवेश करण्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क द्यावे लागते। अर्थात यात गैर काहीच नाही, कारण असे किल्ले जतन करण्यासाठी यासारखा दुसरा पर्यायच नाही। परंतु आमच्याकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रवेश शुल्कसुद्धा आकारण्यात आलं नाही। एकदा या भुईकोटात प्रवेश केला की मग आतमध्ये एक सुरेख उद्यान निर्माण केलेले दिसते, अर्थात मूळ किल्ल्याला बाधा न आणता। परंतु आमचं असं वैयक्तिक मत की उद्यानं बनवून सुशोभीकरण करण्यापेक्षा किल्ल्यातील प्रत्येक बुरुज दरवाजाकडे माहिती फलक लावले तर जास्त बरं होईल। आत्ता जिथे उद्यान आहे त्याच्या मधोमध दोन ब्रिटिशांच्या मोहर असलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत। या तोफांच्या उजव्या बाजूपासून गडाला फेरी मारण्यास सुरुवात करायची। तटातटांभोवती फेरी मारण्यासाठी मळलेली वाट आहे। या पायवाटेने तटावर उभं राहिलो की या किल्ल्याचं दुहेरी तटबंदीचं अनोखं रूप उलगडायला सुरुवात होते। भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात अप्रतिम कलाकुसरीने नटलेला हा एक भुईकोट किल्ला आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीनही राज्यांच्या सीमेवर असलेले एक मिश्र भाषिक गाव म्हणजे सोलापूर। मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते। बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यानंतर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या। या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली। या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते, त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले। 12व्या शतकात बांधलेला हा भुईकोट किल्ला सिद्धेश्वर तलावाच्या काठावर बसलेला आहे। इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी व हौशी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असा हा किल्ला आहे। दुसरे बाजीराव पेशवे, सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले 1818 एक महिना येथे राहिले होते। माहितीनुसार सोलापूरचा किल्ला हा श्रीकांत यांनी 1719 आपल्या प्रज्ञासाठी बांधला। काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गवान यांनी दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला। महमूद गवान हा बहमनी सुलतान महमद शहा याचा दिवाण होता। इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ला हा अनेक राजवटीचे आश्रयस्थान होता। या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे, ती म्हणजे सोलापूर किल्ला हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे। ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे। सोलापूरचा किल्ला दुहेरी तटबंदीचा आहे। खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे। याच्या बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपऱ्यांवर चार बलदंड बुरुज आहेत। या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमध्ये आणखी 22 बांधून बुरुजांची एक भक्कम साखळीच निर्माण करण्यात आली आहे। साधारण 30 उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजाग मारासाठी छिद्रे केलेली दिसतात। बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे। बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे। याच्याही चार कोपऱ्यांवर चार बुरुज असून ते अधिक उंच बांधण्यात आलेले आहेत। या बुरुजांवरून दूरवर टेहाळणी करण्यात येत असे। संपूर्ण किल्ल्याला या तटाच्या बाजूने फेरी मारता येते, त्यामुळे सारी तटबंदी बुरुज पाहता येतात।
जवळपास अर्धी फेरी मारून झाली की आपण एका पाण्याच्या टाकीपाशी येतो. प्रचंड मोठं पाण्याचं टाकं हे सध्या शेवाळलेल्या अवस्थेत आहे. याच टप्प्यावरून सिद्ध रामेश्वराचे मंदिर आणि तलाव दृष्टिक्षेपात येतो. हा नजारा पाहिला की या ट्रेकचे सार्थक झाल्यासारखे वाटते. किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्वर तलावामुळे नैसर्गिकपणा आला आहे. सिद्धेश्वर मंदिरापासून निघालेलं तलावाचं पाणी थेट या भुईकोटालाच भिडलेलं दिसतं. त्यामुळे हा भुईकोट जलदुर्गच आहे की काय असे काही क्षण वाटून देखील जाते. अहमदनगर येथे बुरहान निजामशाह गादीवर होता तर विजापूर येथे इस्माईल आदिलशाह सत्तेवर होता. यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुरहान निजामशाहला देऊन हा लग्न समारंभ धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे 1523 हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून सोलापूरचा किल्ला देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशाह आणि आदिलशाह यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्या वेळी 1552 अहमदनगरची राजकन्या चांद बीबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुर्तजा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला. सोलापूरचा किल्ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला होता. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला गेला. किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा किंवा बाबा कादर दरवाजा. हा गोमुखी बांधणीचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला उत्खननात सापडलेले श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर पाहावयास मिळते. 14 कोरीव खांब, बाह्य भिंतीवर व्यालशिल्पे, नागशिल्पे,
विविध फुलांची शिल्पे तसेच कामशिल्पे असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण भग्नावस्थेत उभे आहे, पण उरलेल्या अवशेषांमधून या मंदिराला पाहिलं की इतकं अप्रतिम आणि सुंदर मंदिर बहुधा कुठल्याही किल्ल्याला नसावं असं वाटतं. मंदिराच्या खांबांवरचं नक्षीकाम थक्क करणारं आहे. ही वास्तू म्हणजे या भुईकोटाचं आभूषणच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या प्रवेशद्वाराच्या शेजारीच महाकाळ नावाने ओळखला जाणारा बुरुज आहे. बुरुजाच्या बांधकामाच्या वेळी हा बुरुज सतत ढासत असल्याने बुरुज बांधताना मुंजा मुलाचा बळी देण्यात आला असे सांगतात. तसेच त्या मुंजा मुलाच्या घराण्याला म्हणजे जोशी घराणे तत्कालीन शासनाने 15 रुपये वर्षासन चालू केले. बुरुजामध्येच मुंजोबाचे महाकालेश्वर व शनीश्वर मंदिर आहे. येथे महाकालेश्वराचा उत्सव जोशी कुटुंबीय चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि नृसिंह जयंतीला साजरा करतात. मंदिराच्या शेजारी एक गजशिल्प आणि द्वारपालाचे शिल्प ठेवलेले आहे. याच प्रवेशद्वाराच्यावर फारसी लिपीतील शिलालेख आहे. या लेखात राजा अली आदिलशाह पहिला व त्याचा अधिकारी जाबित खान याने मशीद बाजारपेठ बाग हौद निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात सोलापूरचा उल्लेख संदलपूर असा आलेला आहे. मल्लिकार्जुन मंदिराच्या शेजारीच आपल्याला या किल्ल्यात येण्यासाठी 2 प्रवेशद्वारांची रचना दिसते. या दोन्हीही प्रवेशद्वारे एकामागून एक आणि जवळपास सारख्याच रचनेची आहेत. हा मार्ग बाहेरून बंद केला असल्यामुळे आपल्याला आतूनच पाहावा लागतो. अजस्त्र व लांबी रुंदीने मोठी असलेली ही प्रवेश रचना भुईकोट किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. इथला मार्गही त्याला अपवाद नाही. या स्थापत्य दरवाजांशेजारील 2 बुरुजांची भव्यता गोलाई ही नजरेत लगेच भरणारी आहेत. याचं प्रथम दर्शनी रांगणं रूप ही धडकी भरवणारच वाटतं. प्रवेशद्वाराच्या लाकडी दरवाजावरील लोखंडी अणुकुचीदार खिळे लोखंडी जाडपट्ट्या अजूनही शाबूत आहेत. दरवाजाच्या वर नगारखाना बांधलेला आहे. नगारखान्याच्या खालून किल्ल्यात प्रवेश केल्यावर पहारेकऱ्यांच्या खोल्या नजरेस पडतात. त्याच्यासमोर घोड्याच्या पागा दिसतात. पहिल्या दरवाजाच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दोन्ही दरवाजांमध्ये युद्ध मैदानासारखी मोठी जागा आहे. दुसरा दरवाजा हा शहर दरवाजा या नावाने ओळखला जातो. दरवाजाच्या दोन्ही खिडक्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या मधोमध कमानीच्या वर एक पर्शियन शिलालेख व त्याच्या बाजूला 2 शरब शिल्प कोरलेली आहेत.
या शिलालेखात विजापूरचा आदिलशाह राजा सुलतान मोहम्मद त्यांचे अधिकारी याचा उल्लेख आढळतो. इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्ला आपल्या स्मरणात राहतो. सोलापूर शहराच्या मध्यवस्तीत उभा असलेला हा किल्ला सध्या इतर भुईकोटांच्या मनाने मोकळा श्वास घेत उभा आहे. याला कारण पुरातत्व विभाग आणि महानगरपालिकेने घातलेले लक्ष. असेच लक्ष जर शासनाने इतर किल्ल्यांच्या बाबतीत घातले तर असे किल्ले पर्यटकांच्या पसंतीस उरतील यात शंकाच नाही. यासाठी मात्र सोलापूरचा भुईकोट हा प्रयोगशील धडा एकदा वाचायलाच हवा. धन्यवाद.